शेवगाव येथे दिलीप काकडे नावाच्या एसटी चालकाने एसटी मागे जाऊन गळफास घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केली। अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक अशी घटना या ठिकाणी घडली। गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 25 वर केवळ पगार वेळेत मिळत नाही म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या या ठिकाणी केलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारचं एसटी कर्मचाऱ्यांबाबतीतचं धोरणच अशा प्रकारच्या आत्महत्यांना कारणीभूत आहे, हा माझा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे। एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगता आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एसटी कर्मचारी वैफल्यातून आत्महत्या करतात, आता तरी सरकार जागा होणार आहे की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या अशा आत्महत्या होत आहेत, महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आगडो मुसळेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी राज्य सरकारची असेल, अशा प्रकारचा गंभीर इशारा सुद्धा या निमित्तानं मी देऊ इच्छितो।